2014 ರಲ್ಲಿ ನಾನು ಸೋತೆ ಆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ. ಆಗ ಎರಡು ಆಶ್ವಾಸನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಒಂದು, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಬಂದರೆ 15 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಎಲ್ಲರ ಖಾತೆಗೆ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತ. ನನ್ನ ಖಾತೆಗೆ ಬರಲಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಖಾತೆಗೆಲ್ಲ ಬಂತು ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೀವು ಪ್ರಶ್ನೆ ಯಾಕೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ? मेरे कांकेर के भाइयों बहनों मुझे बताइए कि हमारी चोरी किया हुआ पैसा वापस आना चाहिए कि नहीं आना चाहिए? ये काला धन वापस आना चाहिए? ये चोर लुटेरों से एक एक रुपया वापस लेना चाहिए? इस रुपयों पर जनता का अधिकार है कि नहीं है? ये रुपया जनता के काम आना चाहिए? अरे एक बार ये जो चोर लुटेरों के पैसे विदेशी बैंकों में जमा है ना, उतने भी हम रुपए ले आए ना, तो भी हिंदुस्तान के एक एक गरीब आदमी को मुफ्त में 15-20 लाख रुपए यूं ही मिल जाएगा। इतने रुपए